नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत की ज्यांना येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची रिमाइंडर, तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचा लाभ घेता येईल. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नोव्हेंबर 2021 पहिला अहरबल महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचं नाव काय आहे बघून घ्या बघा. पहिला अहरबल महोत्सव. जेव्हा एखादा महोत्सव एखादी गोष्ट पहिल्यांदा होत असेल तर एमपीएससी त्या घटकावर प्रश्न विचारते. त्यामुळे पहिला अहरबल महोत्सव म्हणजे याचं उत्तर बघा. करेक्ट आन्सर येतं कुलगाम. कुलगाम या ठिकाणी पहिला अहरबल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जम्मू काश्मीर, ओके, जम्मू काश्मीरमधला आहे. आणि पर्यटनाला चालना देणं याच्यासाठी ॲक्च्युली हा महोत्सव, पर्यटन चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. तर नोव्हेंबर 2021 चर्चेत आलेली न्यूज होती अहरबल महोत्सव, पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू काश्मीरनं कुलगाम या ठिकाणी आयोजित केला गेला होता. हे लक्षात ठेवावं लागेल, कारण जर एखादी गोष्ट पहिल्यांदा घडत असेल तर विचारलं जातं. ओके, पहिला अहरबल महोत्सव नोव्हेंबर 2021, पर्यटन चालना देणं जम्मू काश्मीर कुलगाम जिल्हा प्रशासनाचा आणि पर्यटन विभागाचा, जम्मू काश्मीरचा जे पर्यटन विभाग आहे त्यांचा संयुक्त उपक्रम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 27 ते 29 नोव्हेंबर 2021 दरम्यान इंटरनॅशनल टुरिझम मार्ट 2021 कोठे आयोजित करण्यात आले. आता इंटरनॅशनल टुरिझम मार्ट नावातच आहे, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय टुरिझम मार्ट. परंतु कोरोनानंतर भारतानं जेव्हा आत्मनिर्भर भारत किंवा आत्मनिर्भरच्या गोष्टी केल्या किंवा आत्मनिर्भरसाठी पॅकेज घोषित केलं तर त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे, तर हे जे टुरिझम मार्ट आहे तर ते सध्या कुठं आयोजित केलं होतं. पहिला मुद्दा लक्षात घ्या. त्याचं करेक्ट आन्सर येतं कोहिमा. ओके, कोणत्या राज्यामध्ये येतं? नागालँड. लक्षात घ्या, तर नागालँडमध्ये पहिल्यांदा आयोजित केलं होतं. नागालँडमध्ये पहिल्यांदा इंटरनॅशनल टुरिझम मार्ट हे आयोजित करण्यात आलेलं होतं. मग आता एखाद्या ठिकाणी जेव्हा हे इंटरनॅशनल टुरिझम मार्ट आयोजित केलं जातं त्याचा उद्देश काय असतो. तर समजा आता नागालँडमध्ये केले कोहिमा या ठिकाणी, तर नागालँडचं देशांतर्गत व्यापारामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये तसंच इंटरनॅशनल लेवलला त्यांची जी सिद्धता आहे ते पाहिली जाते किंवा ती चेक केली जाते किंवा ते त्यांचं प्रमोट केलं जातं. त्याच्यासाठी हे टुरिझम मार्ट खूप महत्त्वाचं ठरतं. भारत सरकारचं पर्यटन विभाग आहे ना, ह्याच्यामागे महत्त्वाचा पुढाकार घेतं. तर कोहिमा नागालँडमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं इंटरनॅशनल टुरिझम मार्ट आयोजित करण्यात आलेलं होतं, हे एवढं इथं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी जर लक्षात आल्या तर सिम्पल आहे, नाव असलं तरी इंटरनॅशनल टुरिझम मार्ट, कारण हे डोमेस्टिक टुरिझमवर भर देण्यात आलं होतं कोहिमा नागालँड या ठिकाणी. भारत सरकारचं पर्यटन मंत्रालय याच्यामध्ये पुढाकार घेतं आणि नागालँडमध्ये पहिल्यांदाच या मार्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं तेच मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न डबल न्यूजमुळे चर्चेत होता म्हणून आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे. प्रश्न सिम्पल आहे, कोणत्या व्यक्तीची जानेवारी 2021 तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. पहिली महिला विचारले तेलंगणा उच्च न्यायालयाची, तुमचं उत्तर काय असणार आहे? हिमा कोहली. मग तुम्ही म्हणाल सध्या हिमा कोहली चर्चेत कधी होत्या? ऑगस्ट 2021 पुन्हा हिमा कोहली चर्चेत आल्या. ऑगस्ट 2021 भारताचं जे सुप्रीम कोर्ट आहे या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती पुन्हा झालेली आहे. पण ही न्यूज दोन वेळा कधी चर्चेत आली लक्षात येते का? जानेवारी 2021 हिमा कोहली तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या आणि ऑगस्ट 2021 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झालेली होती. डबल न्यूजमुळं हिमा कोहली चर्चेत आलेल्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय संविधान सभेचे जीवित राहिलेले अखेरचे सभासद होते ज्यांचे मे 2021 या महिन्यात निधन झालं. आता संविधान सभा म्हणजे काय, तर भारताची घटना तयार करण्यासाठी जी सुरुवातीला असलेली संविधान सभा किंवा घटनानिर्मिती सभा असं आपण म्हणतो त्याला. संविधान सभा म्हणजे कधी बघा, पहिली बैठक त्यांची 9 डिसेंबर 1946 पार पडली होती आणि या बैठकीमधून पुन्हा मग बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या. तात्पुरते अध्यक्ष, परत कायमस्वरूपी अध्यक्ष, उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरूंनी मांडला असेल 13 डिसेंबर 1946 मांडलेला, हे सगळ्या गोष्टी आहेत.
मग ह्या ज्या संविधान सभेचे जीवित राहिलेले एकमेव सदस्य होते ज्यांचं मे 2021 निधन झालं, तर त्या व्यक्तीचं नाव काय असं विचारले. त्यामुळं करंटमध्ये अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकेल, कारण याची सांगड तुम्हाला पॉलिटी प्लस करंट असं तुम्हाला घातला येईल. तर याचं करेक्ट ॲन्सर येतं TM कालियानन गोवंडर. काय नाव आहे? TM कालियानन गोवंडर. तमिळनाडूमधले आहेत की ज्या संविधान सभेचे जीवित राहिलेले अखेरचे सदस्य होते की ज्यांचं मे 2021 निधन झालेलं आहे. आता हे नाव फक्त लक्षात ठेवायचं आहे, बरं का? TM कालियानन गोवंडर 29 निधन आहे. तमिळनाडूमधील त्यांचं जे ठिकाण होतं, ओके, तिरुचे गोंडे या ठिकाणचे सदस्य म्हणून ते निवडून आले होते आणि अखेरचे सदस्य ज्यांचं आता रिसेंटली निधन झाल्यामुळं चर्चेत होतं. तमिळनाडूमधलं कोणतं ठिकाण? तिरुचे गोंडे. तिरुचे गोंडे, ओके. त्यानंतर जाता जाता हा प्रश्न फक्त माहीत असू द्या. मुख्यमंत्री COVID-19 परिवार आर्थिक सहायता योजना, ओके, हे दिल्ली राज्य सरकारची होती. जसं महाराष्ट्रानं वात्सल्य योजना केलं होतं, तर तो एक चर्चेतला घटक होता, माहीत असू द्या. तुम्हाला समजा असं विचारलं, पंक अभियान महिलांसाठी जे सुरू करण्यात आलं होतं, पंक अभियान कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलं? मी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, पंक अभियान कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलं, किंवा सास अभियान म्हणतो, सास अभियान कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलं, पंक अभियान सास अभियान म्हटलं, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? मध्य प्रदेश किंवा एफआयआर आपके दौर हा प्रकार संकल्प कुणी केला, तर हे सुद्धा मध्य प्रदेश राज्य सरकार आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे, आता हा टाईपच्या प्रश्नामध्ये ना बेसिक माहीत असायला हवं तुम्हाला. प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणत्या बाबींच्या संदर्भात निपुण भारत उपक्रमाची रचना करण्यात आली. आता निपुण भारत हा उपक्रम कशासाठी आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. निपुण भारत म्हणजे निपुण म्हणजे तुम्ही नाविन्यता किंवा एखाद्या घटकामध्ये तुमची क्षमता, जी क्षमता आहे ती तुमची सिद्ध झाली पाहिजे. तर आता वैयक्तिक अपघात विमा संरक्षणामध्ये येतं का, किंवा रस्ते सुरक्षामध्ये येतं का, किंवा नागरिकांचं डिजिटल सशक्तीकरणमध्ये येतं का? नाही. याचं करेक्ट ॲन्सर आहे, जी मुलं आहेत तर त्या मुलांची साक्षरता आणि अंकलेखन क्षमतेमध्ये सुधारणा करणं, याच्यासाठी हे निपुण भारत उपक्रमाची रचना केली. कारण सरकारनं जेव्हा सर्वे केला किंवा असरचा रिपोर्ट असेल किंवा इतर रिपोर्ट असतील, सरकारला असं लक्षात आलेलं आहे की मुलं आहेत ना, लहान मुलं, तर त्यांना त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे म्हणजे वाचनाची, लेखनाची किंवा समजून घेण्याची, अंकलेखन असेल, तर या घटकामध्ये ती मुलं खूप महागं पडलेले आहेत, म्हणून निपुण भारत हा उपक्रमाची रचना केली. आता या उपक्रमाची शुभारंभ केव्हा करण्यात आला, थोडासा फॅक्च्युअल घटक होते. निपुण भारत या उपक्रमाचा शुभारंभ केव्हा करण्यात आला, त्याचा करेक्ट ॲन्सर येतं 5 जुलै 2021. 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आता सरकारनं पहिलं जे टार्गेट दिलं या निपुण भारत, त्याच्यामध्ये टार्गेट रिवाईज होतील, पण सध्या तुम्हाला काय टार्गेट लक्षात ठेवायचं आहे ते एकदा बघा. सरकारचं जे पहिलं टार्गेट आहे ते म्हणजे प्रत्येक मुलाला 2026-27 त्याच्या जेव्हा तिसरी इयत्तापर्यंत जाणार आहेत ना, तर त्याला वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयामध्ये आवश्यक क्षमता प्राप्त झाली पाहिजे. याच्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचं, ओके, 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत या प्रकारचा त्यांनी उपक्रम आणलेला आहे, शुभारंभ केलेला आहे त्याचा. तर 5 जुलै 2021 तारीख पण लक्षात ठेवा. 26-27 तिसऱ्या इयत्तेपर्यंत त्यांना वाचन, लेखन, अंकलेखन याच्यामध्ये क्षमता सिद्ध झाल्या पाहिजेत, हे मेन टार्गेट आहे त्याचं निपुण भारत. एवढं फक्त महत्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 102 KR गौरीअम्मा यांना केरळची आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं, त्यांचं नुकतंच निधन झालं. लक्षात राहू द्या, KR गौरीअम्मा केरळची आयर्न लेडी आणि 1957 केरळच्या पहिल्या मंत्रिमंडळातल्या एकमेव महिला सदस्य होत्या. दोन्ही विधानं बरोबर आहेत, ओके. फक्त नाव लक्षात ठेवा, KR गौरीअम्मा केरळचे आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं, ज्यांचं निधन झाल्यामुळे चर्चेमध्ये होत्या. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त अरब अमिरात या देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीराचं नाव काय आहे? नौरा अल मात्रोशी. नाव लक्षात ठेवायचं, काय? नौरा अल मात्रोशी. त्यानंतर सिंपलचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीला जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतो 2021 यंग ग्लोबल लीडर्स यादीमध्ये समाविष्ट केले? दीपिका पादुकोण. थोडीशी वेगळी पण महत्त्वाची न्यूज, कोणत्या संस्थेने जगातला सर्वात मोठा सौर वृक्ष तयार केलेला आहे? सौर वृक्ष असणारा असा सर्वात मोठा कोणत्या संस्थेनं केला आहे? तर याचं करेक्ट ॲन्सर येतं CSIR CMERI. आता मी थोडंसं याच्याबद्दल एक्सप्लेन करतो, फक्त लक्षात काय ठेवा, जगातला सर्वात मोठा सौर वृक्ष कोणत्या संस्थेने तयार केला? CSIR CMERI. एवढं लक्षात घ्या, मी ते एक्सप्लेन करतो.
ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्हाला सौर घटक येतो तेव्हा इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचं मुख्यालय सगळ्यांना माहीत असतं, गुरुग्रामला याचं मुख्यालय आहे. ओके, गुरुग्राम इंटरनॅशनल सोलार अलायन्स. मग या इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना केव्हा झाली त्याची तारीख लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा सध्या मुद्दा आहे. 30 नोव्हेंबर 2015 इंटरनॅशनल सोलार अलायन्स किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणतो आपण, त्याची स्थापना झालेली होती. पुढाकार कोणत्या देशांचा होता, तर याच्यामध्ये दोन देशांचा पुढाकार होता, भारत आणि फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोन देशाचा यामध्ये पुढाकार होता. आता चर्चेमध्ये काय आलं आहे सध्या लक्षात घ्या, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचं दुर्गापूर मध्ये असणारी जी यांत्रिकी अभियांत्रिकी संस्था आहे, केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संस्था, त्यांनी जगातला सर्वात मोठा सौर वृक्ष तयार केला आहे. त्याची क्षमता किती आहे, वृक्ष केला आहे तयार 11.5 किलोवॅट. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाडीची यशस्वी चाचणी कुठं झाली, तर ती आपल्या पुण्यामध्ये झाली, हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये CSIR ही एक संस्था, केंद्रीय संस्था, आणि KPIT लिमिटेड तर ह्या दो संयुक्त विद्यमानाने तयार केलेलं भारताचे हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाडीची चाचणी करण्यात आली होती पुण्यामध्ये. फक्त माहिती राहू द्या, ओके, जे CSIR म्हणतो म्हणजे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, KPIT लिमिटेड यांनी भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाडीची यशस्वी चाचणी पुण्यामध्ये केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं जगातला पहिला 6G उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. आता भारतामध्ये 4G चाललं आहे, आता कोणत्या देशानं 6G पोहोचलेत उपग्रह त्यांनी ना तर यशस्वीरित्या प्रक्षेपित केला, चीन आहे. त्यानंतर पुढचा, खालीलपैकी कोणती पहिली खाजगी अंतराळ मोहीम ठरली. खाजगी म्हटलं तर तुम्हाला SpaceX लक्षात यायला पाहिजे, SpaceX. ओके, एलॉन मस्क की ज्यांना पर्सन ऑफ द इयर आता रिसेंटली पुरस्कार मिळाला होता, एलॉन मस्क की टेस्लाचे प्रमुख असणारे, SpaceX असणारे, तर SpaceX Crew-1 ही काय होती, पहिली खाजगी अंतराळ मोहीम ठरलेली. हे फक्त ना घटक माहीत असू द्या, अमेरिकेचे SpaceX या खाजगी कंपनीनं, लक्षात राहू द्या एलॉन मस्क यांची ती कंपनी आहे, SpaceX Crew-1 Dragon हे जे अंतराळयान होतं 14 नोव्हेंबर 2020 रोजी फ्लोरिडा नासाचं जे प्रक्षेपण केंद्रावरनं अंतराळात सोडलं होतं आणि ही पहिली खाजगी अंतराळ मोहीम ठरलेली होती. तर ह्याला SpaceX Crew या नावानं जास्त ओळखलं जातं, पुढे ड्रॅगन पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण SpaceX Crew म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश व्यक्तिखंड होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचं मूल्यांकन करण्यासाठी यंत्रणा तयार करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलं. म्हणजे एखादे व्यक्तिखंड जेव्हा कार्बन उत्सर्जन होतं आहे तर त्याचं मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या राज्य ठरलं की ज्यांनी अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली, तर याचं करेक्ट आन्सर येतं चंदीगड. त्यांनी एक ॲप लॉन्च केलं आहे चंदीगड. हे लक्षात ठेवायचं आहे बरं का, कार्बन वॉच नावाचं एक मोबाईल ॲप तयार केले चंदीगड सरकारनं, आणि हे काय करतं, वेगवेगळी माहिती आहे त्याच्यामध्ये, काही पॅरामीटर सेट केलेले आहेत, त्या पॅरामीटरच्या आधारे कार्बन उत्सर्जनाची गणना या ॲपच्या माध्यमातून केली जाते. चंदीगड सरकारचा हा उपक्रम आहे आणि ते भारतातलं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश घ्या, त्याच्यामध्ये ते पहिलं ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारनं प्रतीक्षा नामक पहिली सागरी रुग्णवाहिका तयार केली. प्रतीक्षा आणि सागरी रुग्णवाहिका म्हटलं, केरळचा मत्स्य विभाग आहे त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर एक महत्त्वाची रिमाइंडर, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे महत्त्वाची सूचना. तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डावा, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC Tricks by Ajay Kumar असं सर्च करायचं, MPSC Tricks by Ajay Kumar Gosavi असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप मिळेल, किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कारण या ॲपवर किंवा या ठिकाणी आपण बराचसा घटक, बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत, जसं की आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे, चालू घडामोडीचे 2 भाग आहेत, जवळपास 700 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण यामधून केलं आहे 2021 वर्षातलं, म्हणजे 2022 जे एक्झाम होतात त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. गट क साठी असणारी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी या ॲपवर सुरू केलेली आहे, ॲपच्या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे घटक बघायला मिळतील. तसंच भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स लॉन्च झाला आहे,
कंबाइंड गट ब पूर्वसाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि भारतीय राज्यघटना हा कोर्स सुद्धा लॉन्च झालाय. बराचसा घटक कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲपवर बघायला मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवर जावा, MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने ॲप आहे, ते डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिसते त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता, ॲप जॉईन करू शकता आणि वेगवेगळे कोर्सेसचा फायदा होतो. याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत PDFमध्ये आणि त्या व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतं आणि त्या नोट्सची PDF प्रिंट आउट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते आणि प्रत्येक घटकाचं ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.